नमस्कार, मी योगिता बिले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पॅटीसाठी आपण 12 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे, आणि ते बॉईल करून आपण त्यांची सालं काढून घेतली आहेत. एक कांदा घेतला आहे, एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आपण. एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतलं आहे. कॉर्नफ्लावरच्या ऐवजी आपण ब्रेड पण पाण्यात भिजवून वापरू शकतो, किंवा 0 नंबरचा जो रवा असतो तो पण आपण वापरू शकतो. एक ते दीड टीस्पून आपण आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे. 1 टीस्पून धणे जिरे पूड घेतली आहे. 1/2 टीस्पून चाट मसाला घेतला आहे. 1/2 लिंबाचा रस घेतला आहे. मीठ चवीनुसार घेतलं आहे आपण. आपण जी ग्रीन चटणी दाखवली आहे, पुदिना हिरवी मिरचीची चटणी, मागच्या व्हिडिओत आपण दाखवली आहे ती आपण 1 टीस्पून घेतली आहे. त्यानंतर चिंचेची जी चाट चटणी आपण दाखवली आहे ती आपण 1 टीस्पून घेतली आहे या ठिकाणी, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. आता आपण हे सगळं बटाटे स्मॅश करून आपण हे सगळं आता मिक्स करून घेणार. आपण बटाटा स्मॅश करून घेतला आहे. खूप असा स्मॅश करायचा नाही आहे, हलक्या हाताने आपण स्मॅश केला आहे. त्यात आपण कोथिंबीर बारीक कट केलेली, लिंबाचा रस, चाट मसाला, धणे जिरे पूड, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, कॉर्नफ्लावर घेतलंय आपण, बारीक चिरलेला कांदा, पुदिन्याची चटणी आपली, त्यानंतर चिंचेची चटणी, आणि आपण चवीनुसार मीठ घालायचंय. हे सगळं आता आपण चांगलं एकजीव करून घ्यायचंय. अशा प्रकारे आपले हे बनवलेले पॅटीस आपण नुसते शॅलो फ्राय करून पण खायला छान लागतात. आपण याच्यात चटण्या, चाट मसाला सगळंच घातलेलं आहे. आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. आपलं हे पॅटीसचं मिश्रण आता तयार आहे. एका बाउलमध्ये आपण पाणी घेऊन घ्यायचं आहे पॅटीस करताना, म्हणजे आपल्या हाताला चिटकणार नाहीत, आणि पाण्याने आपले हात ओले करून घ्यायचे. आपल्याला जसा आकार हवा असेल, लहान मोठा, तसे आपण पॅटीस करायचे. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, असे एवढ्या आकाराचे आपण पॅटीस करायचे आणि हातावर असे फिरवून घ्यायचे, म्हणजे त्याला छान शेप येईल. अशा प्रकारचे आपले पॅटीस आता तयार आहेत. सगळे पॅटीस आपण आता असे बनवून घेऊ. एवढे आपल्या सगळ्या सारणाचे बरोबर 15 पॅटीस तयार होतात ह्या जर आकाराचे आपण केले तर. आपण आता हे सगळे फ्राय करून घेऊ. आपण नॉनस्टिकचा पॅन शक्यतो घ्यायचा आहे, म्हणजे पॅन आपले जे पॅटीस आहे ते चिटकणार नाहीत. आपण तेल घालून गरम केलं आहे. आपले हे पॅटीस आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. लो मीडियम फ्लेमवर आपण हे सगळे पॅटीस शॅलो फ्राय करणार आहोत. एक साईडने झाले की आपण बघून मग दुसऱ्या साईडने फ्राय करून घेणार आहोत त्यांना. आपण कॉर्नफ्लोअर घातलंय त्यामुळे त्याला छान असं क्रिस्पीपणा येईल. आपण गॅस मीडियम ठेवलाय आता. एक साईडने आपले हे आता भाजून तयार आहेत. आपण हे परतून घेतले आहेत. दोन्ही साईडने असे छान असे खरपूस आपण भाजून घेऊ. असा थोडासा ब्राउनिश कलर आला की आपण हे काढून घेऊ. सर्विंगसाठी आपण घेणार आहोत आपला तयार रगडा पॅटीस. आपण जे अशा प्रकारे दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून घेतलेत, आपली पुदिन्याची चटणी, त्यानंतर चिंच खजूरची चटणी, ह्यांचे दोघांचेही व्हिडिओ आपण अगोदर दाखवलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा आणि शेव. पॅटीसवर आपण प्रथम रगडा घालून घ्यायचा आहे. रगडा आपण सर्व करताना गरमच करायचं आहे. पॅटीस थंड असले तरी चालतात. त्यानंतर आपण कांदा घालायचा आहे.
चटण्या घालायच्या थोड्या थोड्या. सगळ्यात शेवटी शेव घालायचे. आपले हे पॅटीस आता सर्विंगसाठी तयार. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योग्यता